हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पंजाबमध्ये दिवाळी सेलिब्रेशन कसं केलं तर ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल। सात्विकची पहिली दिवाळी आहे तर त्याची भाऊबीज, त्याचं अभ्यंगन स्थान, लक्ष्मीपूजन ह्या सगळ्या गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता ज्या दिवशी पहिली आंघोळी होती ना त्या दिवशीचं हे रुटीन मी तुम्हाला दाखवते। मी काही इथे फराळ वगैरे बनवलेला नाही आहे, नुकतेच आम्ही गावावरून आलो होतो त्याच्यामुळे फराळ नाही बनवला आणि सात्विक तर आता मला काहीच करून देत नाही त्याच्यामुळे त्या भानगडीमध्ये मी काही पडली नाही। पण कॅन्टीनमधून तीन चार प्रकारचं नमकीन भरलं होतं आणि सकाळी रुद्राच्या पप्पांना नाश्ता लागतो तर पोहे बनवले होते आणि ते सगळं एकत्र करून त्यांना नाश्ता दिला आणि ते त्यांच्या कामाला गेले। त्यांना काही सुट्टी नव्हती, ड्युटी होती, त्याच्यामुळे ते गेले आणि नंतर मी मस्त फ्रेश वगैरे झाले, तयार झाले थोडीशी। आणि सात्विकची पहिली दिवाळी मगाशीच मी म्हटलं तर त्याला त्याची पहिली आंघोळीसुद्धा घालायची होती तर त्याच्या आधी ना त्याला मी खाऊ घातलं आणि उठणं तर मी घरच्या घरीच तयार केलं होतं, कारण की इथे उठणं वगैरे काही मिळत नाही। मोती साबणसुद्धा एक दोन ठिकाणी चेक केला तर नाही मिळाला, त्याच्यामुळे घरच्या घरी बेसन वगैरे त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून थोडंसं उठणं तयार केलं। आम्हीसुद्धा तेच वापरलं आणि सात्विकलासुद्धा तेच ठेवलं। तर आता मी त्याला लावून घेते। डेकोरेशन वगैरे काही इथे मी केलेलं नाही, अगदी साध्या पद्धतीने आणि त्याला थंड थंड वाटतं आहे, कारण का आता इथे पंजाबमध्ये थंडी चालू झाली ना तर थोडासा तो रडत होता। आणि त्याला आंघोळी वगैरे घालून घेतली, दिवाळीचा पहिला दिवस होता म्हणून थोडीशी सजावट केली घरामध्ये। ज्या माझ्याकडे फुलांच्या माळा होत्या ना तर त्या लावून घेतल्या आणि आता रांगोळी काढून घेते। दोन्ही साईडला रांगोळी काढते, म्हणजे पुढच्या दारालासुद्धा आणि पाठच्या दारालासुद्धा। पुढच्या दाराला रुद्राने काढले आणि पाठच्या दाराला आता मी काढते। तर रांगोळी वगैरे झाली, सकाळची नाश्त्याची भांडी भरपूर पडली होती बेसिंगमध्ये तर ती आधी साफ करून घेते। आणि बाकीची माझी इतर कामंसुद्धा आहेत, सणवार म्हटला की कधी वेळ जातो कळत नाही आणि कामंसुद्धा खूप असतात। आज एक नवीन रेसिपी बनवणार आहे, बदामाचा शिरा, तर नक्की पहा। मीसुद्धा पहिल्यांदाच बनवते आणि आता इथे ना सकाळी देवपूजा तर रुद्राचे पप्पा करून गेले पण धूप संपला होता म्हणून मी परत लावला, कारण का छान वाटतं घरामध्ये, प्रसन्न वाटतं, सुवासिक वाटतं। आता परत आले किचनमध्ये आणि दुपारच्या जेवणाची तयारी। तर पालक पनीर बनवणार आहे, तर पालक टाकले शिजायला आणि बदामाचा शिरा बनवायचा आहे ना। तर बदाम रात्रीच मी भिजत घातले होते, त्याचे साल वगैरे काढून घेतले। आता साल काढण्यासाठी ना गरम पाणी घालायचं, लगेच त्याचं बदामाचं साल निघतं। थंड पाण्यामध्ये जर भिजत घातलं ना तर साल निघत नाही, म्हणून ना ही एक ट्रिक नक्की फॉलो करा। आता इथे ना दूध घालून बदाम मी बारीक करून घेतलं, एकदम फाईन पेस्ट करायची म्हणजे शिरा छान होतो। आता राहिलेलं बाकी बदामसुद्धा मिक्सरला बारीक करून घेते, फाईन पेस्ट करून घेते। तर इथे पाहू शकता इतकं झाले, पाव किलो इतकं मी भिजत घातलं असेल। आणि आता त्याच्यासाठी केशरसुद्धा दुधामध्ये भिजत ठेवते, म्हणजे बदामाच्या हलव्याला म्हणजे शिऱ्याला छान कलर येतो। तर आता पाठीमागे म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागे ना केळीचे झाडं आहेत, तर दोन पानं घेऊन येते। सणवार असला ना की केळीच्या पानावरती जेवायला किंवा कोणता प्रसाद बनवला असेल ना तर तो देवाला द्यायला ना छान वाटतं। आता इथे बदामाचा शिरा मी बनवून घेते। एका कढईमध्ये बदामाची पेस्ट केली होती ना तर ती घातले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता मी अर्धी वाटी साखर घातले आणि जे केशर दुधामध्ये भिजत घातलं होतं ना ते घातले। तर बदामाच्या हलव्याला शिऱ्याला तूप जास्त लागतं। आता हे इथे मी चांगलं मिक्स करून घेते। साखर घातल्यानंतर एकदम पातळ होतं हे मिश्रण, तर आता 4 ते 5 चमच इतकं मी तूप घातले, परत मिक्स करून घेते आणि सतत ना चमच्याच्या साह्याने हलवत राहायचं, म्हणजे हा हलवा खाली कढईला चिटकत नाही। आता ना इथे तुम्ही पाहू शकता हलवा असा आटायला लागल्याने अधूनमधून मी तूप घालते, 2 चमच किंवा 3 चमच असं घालते। तर आता इथे हलवा तुम्ही पाहू शकता झाला आहे, पूर्णपणे झाला आहे। आणि हातामध्ये जर तुम्ही घेतलात ना तर हाताला बिलकुल त्याचं मिश्रण चिटकत नाही, म्हणजे समजायचं आपला हलवा परफेक्ट झाला आहे। तर आता जी केळीची पानं आणली होती ना तर ती स्वच्छ धुवून घेतलीत आणि त्याच्यावरती मी असं प्रसाद म्हणून बाकी इतर लोकांनासुद्धा वाटणार आहे, पहिल्यांदा बनवला आहे हलवा म्हणून आजूबाजूला देते। दिवाळीचा पहिला दिवस आहे, फराळ काही केला नाही आणि मिठाई तर त्यांना वाटण्यासाठी आम्ही आणणारच आहोत, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही मिठाई देऊ। तर आता ह्या अशा केळीच्या पानामध्ये प्रसाद भरून ठेवते, तर छान होतो हा बदामाचा हलवा, कधीतरी खायला छान आहे। आणि दुपारच्या जेवणाची तयारी म्हणजे पालक पनीर बनवून घेतलं आणि आता ना मी लक्ष्मीपूजनचं तुम्हाला दाखवते। तर सात्विकला आधी तयार करून ठेवला आहे आणि आता माझी मी साडी ना प्रेस करते, कारण की ही कॉटनची साडी आहे आणि थोडीशी चुरगळल्यासारखं झालं होतं म्हणून प्रेस करून घेते।
तर ही साडी मी लक्ष्मीपूजनला घेतली आणि त्याच्यावरती सगळे ज्वेलरी वगैरे घेतले, तर ते सगळं मी मिशोवरून घेतले. तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल ना तर मी नक्की देईल. ह्या बांगड्या वगैरे सगळं मी मिशोवरून मागवलं आहे आणि हा साडीवरती ना हातीची डिझाईन आहे, तर मी बांगड्या, कानातले हे सगळं हातीच्या डिझाईनचंच मागवलं किंवा गळ्यातलं. आणि टिकल्या कलरफुल माझ्याकडे आहेतच, तर त्यातली एखादी लावेल पिंक कलरची आणि इथे मी तयार झाले. तर मला साडी इतकी व्यवस्थित घालता येते, तरीसुद्धा मी आज साडी घातले. आणि ब्लाऊज हे सुद्धा मी रेडीमेड मागवलं होतं अमेझॉनवरून, तेच घातले. थोडंसं मॅचिंग झालं आहे साडीवरती, कारण की ह्या साडीमध्ये ना ब्लाऊज पीस नव्हता, तर रेडीमेड ब्लाऊज मागूनच मी घातले. आणि आता लक्ष्मीपूजनची तयारी, जसं मला इथे साहित्य मिळालं ना त्या साहित्यामध्येच मी देवपूजा केलेली आहे, म्हणजे लक्ष्मीपूजन केलं आहे. कारण का बऱ्याच गोष्टी मला मिळाल्या नाहीत, फुलंसुद्धा नाही मिळाली. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात ना, तसं इथे नाही मिळत. मार्केटसुद्धा लांब आहे आणि जायलासुद्धा इतका वेळ कोणाकडे नाही आहे. तर आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रुद्राचंसुद्धा पूजन केलं, कारण का तीसुद्धा आमच्या घरातली लक्ष्मी आहे म्हणून तिलासुद्धा मी पूजले. तर आता इथे लक्ष्मीपूजन आमचं झालं आहे. थोडंसं फोटोशूट वगैरे केलं देवीच्या जवळ. सात्विक काहीच करून देत नव्हता, कारण का त्याला कपडे वगैरे घातल्यानंतर थोडंसं अवघड वाटत होतं. आणि कंटाळासुद्धा होता, कारण का बऱ्याच वेळ आम्हीसुद्धा तयार वगैरे व्हायला लावला होता. आणि आता त्याला आम्ही बाहेर घेऊन जाऊ, फटाके वगैरे तो पहिल्यांदाच बघणार आहे. तर इथे थोडंसं फोटोशूट केलं. रुद्राचे पप्पा फोटो न काढता व्हिडिओज काढत होते, आम्हाला असं वाटलं की फोटो काढत आहेत, त्याच्यामुळे आम्ही आपले पोज देत होतो. तर त्याने व्हिडिओ काढला होता आणि रुद्राची माझी थोडीशी मॅचिंग झाली. सात्विक तर रुद्राचे केस ओढतो आहे, तो काही कॅमेऱ्याकडे बघत नाही आहे. तर हे असं थोडंसं शूट केलं आणि घरातलं थोडीशी आवराआवर केली. त्याच्यानंतर मिठाई वगैरे बाहेर सर्वांना वाटली रुद्राने नेऊन, आणि थोडीशी राहिले तर आणखी कोण भेटले तर बाहेर देऊ. आणि आता फटाके वाजवण्याची तयारी. तर रुद्रासाठी फटाके आणले होते, थोडेफार आणलेले, जास्त काही आणले नव्हते. फुलझडी किंवा हा असा पाऊस वगैरे ते सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. मोठे जे बार असतात ना, तर ते नव्हते आणले. आणि तिने मस्त एन्जॉय केले, कारण का एक दोन दिवसामध्ये सगळे जितके फटाके आणले होते ना, तर तितके सगळे संपून टाकले. आणि मीसुद्धा थोडीफार तिच्यासोबत एन्जॉय केली, छान वाटलं. ह्या वर्षाची दिवाळी घरच्यांपासून लांब होती, पण ठीक आहे, मुलांमध्ये मजा येते. सगळी आपली स्वतःची फॅमिली एकत्र असली ना की काही वाटत नाही. सात्विकला बाहेर आणल्यानंतर तो एकदम खुश झाला. हे सगळे फटाके वगैरे किंवा फुलझडी वगैरे बघून मस्त वाटलं त्याला, त्यानेसुद्धा मस्त एन्जॉय केलं. आणि आता भाऊबीजचा दिवस, तर त्या दिवशीचं ना मी इतकं काही शूट नाही केलं, पण भाऊबीज त्याची पहिली होते ना दोघांची, तर त्याला नवीन कपडे वगैरे घातली होती रुद्राने, तर असाच ड्रेस घातला होता. आणि तिने भाऊबीज त्याला केली, पण तो काही एका ठिकाणी थांबत नव्हता, रडत होता, भरपूर चंचल झाला, एका ठिकाणी कधी बसत नाही. आणि रुद्राला त्याच्याकडून गिफ्ट पाहिजे होतं, तर तिला ना नॅनोटेप वगैरे ह्या गोष्टी बारीक सारीक भरपूर आवडतं, तर ते ऑनलाईन मागवलं आहे आणि ते काही आलं नाही, तर ते नंतर येईल तेव्हा ती घेईलच. आणि तिच्याकडून सात्विकला गिफ्ट, तर आम्ही वॉकर आणला, कारण का तो आता उभं राहायला बघतो लवकर चालण्यासाठी. आणि मेन म्हणजे ना बेडवरती ठेवायला मला भीती वाटते, तर वॉकरमध्ये ठेवला तर तो व्यवस्थित राहू शकतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.